संपदा खात्याचे कार्यकारी अभियंता प्रकाश भोसले यांनी तुम्हाला ह्या कास्टच्या गाळ काढण्यामागची भूमिका ऑलरेडी सांगितलेली आहे आणि गेल्या 3 वर्षापासून हे सातत्याने गाळ काढायचंच काम चाललेलं आहे। त्यावेळेस आम्हीच पुढाकार घेतला की प्रत्येक वेळेस उन्हाळा आला की सातारकरांना खूप पाण्याची टंचाई जाणवायची आणि ही दूर करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणूनच आम्ही म्हणजे कृष्ण खोरे ऑफिसला आम्ही भेट दिली आणि त्यांना कळकळीची विनंती केली की हे कुठल्याही परिस्थितीत हा गाळ काढण्यात यायला पाहिजे। त्यांनी अगदी मोठ्या मनाने आम्हाला लगेच म्हणजे दुसऱ्या दिवसापासूनच हे काम हाती घेतलं आणि सहकार्य केलं। आता हे एक युनिट इकडे ऑलरेडी राबत आहे पण आपल्याला हे वाढवायचं असेल आणि लवकर जास्तीत जास्त पावसाळा सुरू व्हायच्या आधी जर जास्त क्षमता पाण्याची वाढवायची असेल तर हे लोकसहभागाची देखील गरज आहे। त्यांनी जर गाळ उचलला ते भरून देतील, हे लोक भरून देतील परंतु त्यांची ट्रान्सपोर्ट त्यांचा पाहिजे। तर हे सगळं लोकांनी देखील जर हातभार लावला अशा पद्धतीने तर खूप पाणी साठा होईल। साधारण एक ट्रक भरली तर 3 ते 5 हजार लिटर पाणी साठा होतो आणि ह्या ह्याच्यामध्ये त्यांचा एक आत्मविश्वास आहे की साधारण 3-4 कोटी लिटर पाणी साठा व्हायला हरकत नाही आणि हे आता दरवर्षी हे काम उन्हाळा आला की हे सुरू ठेवणार आहे। कास्टची उंची वाढेल तेव्हा वाढेलच परंतु हे काय वाया जाणार नाही। हे हा गाळ उंची वाढली तरी निघणं फार गरजेचं आहे। तेव्हा आपण सर्वांनी हे अप्रिशिएट कराल, सातारकर जनता अप्रिशिएट करेल असा माझा विश्वास आहे आणि ह्याच्यात देखील तुम्ही जेवढं तुमच्या ओळखीच्या लोकांना म्हणजे ह्या बाबतीत इन्करेज कराल हे गाळ उचलायला तेवढं तुमचंच काम सुलभ होणार आहे म्हणजे पाणी तुम्हाला मुबलक मिळणार आहे।